माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। आई वडिलांची सेवा करण्यासाठी पत्नी अनुकूल पाहिजे। पत्नी आपल्या विचाराशी जर सहमत असेल तरच आपण आपल्या आई वडिलांची सेवा करू शकतो। पत्नी जर प्रतिकूल असेल तर आपण आई वडिलांची सेवा करू शकत नाही। ती जर म्हणली समजा बायको पत्नी लईच माय बाबाच्या पुळक्याचा होतास तर सन्यासी राहायचा होतास असं म्हणली तर कसं करायचं? प्रमाण आहे तो को भरायचं। धर्म तयासीच घडे रे ज्याची स्वाधीन भाज, कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज। कर्म कोणाला घडत? गाडगे बाबांना घडलं। ए शांतरे त्यांना सांभाळा लेकरांना बरं का, वाहनाचा गर्द आहे रोडला, रोडच आपला कार्यक्रम। थोडस फिरणारे लेकर बोलणारे लोकांना थोडस कोणीतरी संयोजकाने जाऊन एक सूचना मध्यंतरी देऊन या। खरं तर मी सांगायची गरज नाही पडली पाहिजे, तुम्ही मनाने हे सगळं केलं पाहिजे। बिल्डिंग सराउंडिंग तुम्ही सांभाळा। काय चाललं होत? धर्म तयाशीच घडे रे ज्याची स्वाधीन भाज। स्वाधीन म्हणजे विचारात असलेली, पतीच्या विचाराला अनुसरून असलेली। पतिव्रते जैसा भरतार पतीच्या विचाराला अनुसरण असलेली ती धर्मपत्नी, ती अनुकूल ज्यावेळेला होते त्यावेळेसच आपण आई वडिलांची सेवा करू शकतो। नाहीतर या जगात आईची वाटणी झालेली आहे, बापाची वाटणी झालेली आहे। फक्त बायकोपासून कोणी विभक्त राहत नाही, बापापासून विभक्त राहतात माणसं, आईपासून विभक्त राहतात माणसं, भावापासून विभक्त राहतात माणसं, पण मी बायकोपासून विभक्त झालोय असं सांगणारा भेटलाच नाही। आणखी भेटला तर त्याला गुरु करून घेऊ। बरोबर आहे, चुकायले लक्षात घ्या। ह्या गोष्टी मी देत असतो बरं का, त्यात परखडता असेल, त्यात न पटणाऱ्या गोष्टी असतील, बोचणाऱ्या टोचणाऱ्या शल्य होत असेल, हरकत नाही। परंतु पुन्हा कुणी बोल नुकसानच काय, पुन्हा कुणी बोलवणार नाही त्या गावाला, दुसरं नुकसान काय? पहिल्यांदा आणि शेवटचं एकदाच होईल, पहिलं शेवटचं एकच होतं समजायचं। कसं आहे, सरळ बोट फिरविल्याने वरचं लोणी निघतं रवीला लागलेलं, पण रवीच्या खापीत जे लोणी असतं ते कशा बोटानं काढावं लागतं? ते वाकड्या बोटानं काढावं लागतं। तसं सरळ सांगून सुतावर येत नाहीत बरेच जण, मग त्यांना थोडस वाकड्यात शिरून सांगावं लागतं। आणि मग लक्षात येते त्याला, ते म्हणते मी सरळच मगापासून होतो, वाकड्यातच शिरायला लागला, मग तुला सरळ समजत नव्हतं म्हणून। म्हणजे पत्नीची अनुकूलता आपल्याला, पोषक वातावरण असेल तरच आपण। मी एक सांगतो तुम्हाला की सोयरिकीतले माणसं असतात, तुम्ही मुलगी पाहायला जाता, वधू परीक्षक म्हणतात त्याला। आता तर काही दिवसांनी मुलीच पाहायला येतील राजेसाहेब, नाही का? आता मुलाला पाहायला, मी मुलगा पाहायला चालली असं म्हणेल ते। आता सध्या सुरू आहे आता ते ऑनलाईन काय, आता ऑनलाईन नाही का, ऑनलाईन मध्ये चालले का सोयरिकी? ऑनलाईन आहेत आता मुली मुलं, अगोदर ते ठरवतात आणि मग सांगतात आई वडिलांना आम्हाला हे सूट होता। तर एक प्रश्न मुलीला विचारायचा, तुम्ही विचारायची मुभा असेल तर विचारू का म्हणून सुरू करा, नाहीतर लगेच भडी मार करतात प्रश्नाचा। परवानगी असेल की भाई एक प्रश्न विचारायचा मला, विचारू का? तिला एक प्रश्न विचारायचा, तो मुलगा सोबतच असतो, हा मुलगा आहे। आता हे सगळं बाकीचं झालेलं आहे, प्रोसिजर वगैरे सगळं तुमचं काय आहे ते। पण एक गोष्ट महत्वाची आहे की या मुलाचे आई वडील सध्या हयात आहेत, आणखीन लग्न जर हे जुळलं जमलं झालं तर आणखीन ह्याचे आई वडील 50 वर्ष जगण्याची शक्यता आहे, तर तुझ्या आई बापाप्रमाणे प्रेम देऊन त्यांना तू सांभाळशील का? असा प्रश्न तुम्ही विचारल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर स्माईल जर उमटलं, प्रसन्नता जर उमटली आणि तिने जर येस म्हटलं, तर मग ती सोयरी जोडायला हरकत असत। कसं झालं का? हा लक्षात ठेवा, हा खुश झालं की अजून काय, आता लगेच सुरू झालं प्रोसिजर। अलग लक्षात तुमच्या, मी काय म्हणतो ह्या गोष्टीची गरज, हे उपक्रम आहेत आमचे, अलग लक्षात। मी एक वारकरी संप्रदायातला काहीतरी दुसरंच वेगळं सांगणार पाहिजे कीर्तनकार आहे, जे साधू संतांचं आतापर्यंत कोणी कानावर घातलं नाही त्या त्या सगळ्या गोष्टी काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मला करायचं। मी ते प्रामाणिक करणार आहे माझ्या जन्मभर, आतापर्यंत 91 पासून करत आलो, आतापर्यंत 30 वर्ष पूर्ण झाले। इथून पुढचा जेवढा उरले ते हरी तुम्हाला समर्पण, जेवढा कालावधी आहे
एवढ्या कालावधीमध्ये बघा इकडे आले ते थोडेसे लेकर कोणी कोण आहेत ते गाडी खेळतात चाक खेळतात ते थोडस सांभाळा बरं का मला म्हणजे ती गोष्ट जमत नाही तुमच्या लक्षात येत नसेल नाही तर मी थांबतो थोड्या वेळ 5-10 मिनिट त्यांना थोडं वेगळ्या भाषेत समजावून सांगा त्यांना तेवढा चान्स त्याला माहिती आहे माणसं जमली की कुणी काही म्हणत नाही मग त्याच्या संधीचा फायदा घेत असतात लेकरांची ते खोडच असते लहान बालकांची थोडस लक्ष ठेव वास ठेवून थोडस माझे पण जगद्गुरु तुकोबाराय वडिलांशी जोडतात महत्व माझा बाप बापाचं घर वाटून घेतो आपण बापाची जमीन वाटून घेतो बापाची शेती वाटून घेतो आपण बापाचे विचार आपण घेतले पाहिजेत गरजेचे जीवनामध्ये देवाशी पांडुरंगाशी शरणागती पत्करत असताना तुकोबाराय आणि वडिलांशी असलेलं महत्व घनिष्ठ संबंध रक्ताच्या नात्याचा ऋणानुबंधाचा तरी असेलच पण रक्ताच्या नात्याचा संबंध आहे पितृबीजाचा संबंध आहे या देहाशी त्या पितृबीजाद्वारे आपल्याला हा देह प्राप्त झाला मनुष्य रूपाने आपण जन्माला आलो आणि म्हणून आत्मावय पुत्र नामासे बापाचं दुसरं रूप म्हणजेच मुलगा असतो मुलगा म्हणजेच बापाचं रूप आहे बरेच जण म्हणतात हो बे हो बापासारखं दिसत हो नाव ठेवायला बारशाला ज्या वेळा महिला मंडळी जमतात ना त्यावेळा मग त्यांची चर्चा असते माईसारखं दिसतंय बापासारखं दिसतंय तिकडच्या आजीवर गेलंय इकडच्या आजीवर गेलंय असं म्हणत राहतात अनुवंश येतो त्याच्यामध्ये मातृमुखी आणि पितृमुखी जन्माला येतात बालक आईसारखं असतं एखादं बापासारखं असतं तुकोबाराय त्या बापाला माझा बाप म्हणतात आमच्याकडे सगळं आज भौतिक सुविधा सगळे आहेत पण या वृद्धांना देण्यासाठीचे जे विचार आहेत त्यांच्या नाजूक कालावधीमध्ये त्यांचं अंतःकरण सांभाळण्यासाठी आम्हाला जे द्यायचंय ते महत्व आहे त्यांचं प्रेम आहे काही लागत नाही सगळं तर आपण बापाचंच घेतो आईचंच घेतो फक्त बाहेर जाताना सांगून जात जा मी चाललो म्हणून मी अहमदपूरला जाऊन येतो म्हणून सांगत जा आणि आल्यावर सांगत जा मी आलो म्हणून पुष्कळ झाले एवढं कधीतरी 4-8 दिवसाला विचारायचं काय दुखतंय खुपतंय का प्रकृती बरी आहे का जेवलात का तुम्हाला किती दिवस झालेत आई वडिलांना सोबत घेऊन जेवण करून तुम्हाला किती दिवस झाले तुमच्या आई वडिलाला स्नान घालून समजा वडिलांना अर्धांगवायू झालाय धोतर नेसता येत नाही मग नेसवायचं काम कोणाचं आहे मुलाच आहे सासूला वस्त्र नेसता येत नाही नेसवायचं काम कोणाचं आहे आम्हाला माहित नसल्याने सांगायला असं म्हणताल नाही तर पुन्हा म्हणत असताल काही जण मनातल्या मनात म्हणलं तर म्हणलं काही नाही आम्हाला मारुजी सर परवानगी आहे दुरुस्त झालं पाहिजे लक्षात असू दे चिंतनाचे विषय खूप महत्वाचे आहेत त्या नाजूक स्थितीमध्ये त्यांची मनस्थिती मानसिकता सांभाळा त्यांची ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत किती दिवस झाले तुम्हाला तुमच्या आई वडिलांना हाताने घास भरून बघताय फक्त घराकडेच नसता का तुम्ही बघा तरी जमतंय का उपक्रम राबवून बघा हे प्रयोग करा केल्यावर लागा कामाला कधीतरी आपल्या आई वडिलाला त्यांच्या वाढदिवसा दिवशी स्नान घाला वडिलाच्या आईच्या त्यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांना हाताने जेवू घाला त्या दिवशी दीपोळीतली करंजी भरवा फराळाचं खाऊ घाला हाताने त्यांना जवळ बसून विचारपूस करा त्यांच्या पाठीवर हात फिरून तोंडावर हात फिरून त्यांनी जसं लहानपणी लालन पालन कोड कौतुक केलं ना करीती कौतुक लाडे मज बोलविती कोडे मायबाप उत्तरे गोडे बोले बोबडे पुढे तुका बोबड बोलत बोलत त्या आईने ललू नको असं म्हणत म्हणत त्या आईने कोडकुतू केलेलं असत त्या बापाने खांद्यावर घेऊन सगळ्या गावामध्ये उजनाची सगळी चक्कर मारलेली असते एक राऊंड हे सगळं ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी केलेलं असतं त्यांच्यासाठी आपलं काय कर्तव्य ही मिराशी तर त्यांचीच आपल्याला प्राप्त झाली मिराशी म्हणजे जहागिरी वडिलांच्याकडून प्राप्त होणारं धन त्याला मिराशी म्हणतात तो कोपर आहे माझ्या वडिलाची मिराशी गा देवा गीतेमध्ये वडील शब्द आलेले यद्यदाचरती श्रेष्ठ सत्त देवे तरु जन हा सयत प्रमाण कुरुते लोकस्तधुन वर्तते त्यावर ज्ञानोपाय सांगतात येथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेविती येरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ इथे जो शिष्टाचार निर्माण केला संस्कृती निर्माण केली धर्माचे मूल तत्व नियम निर्माण केले आणि त्याप्रमाणे आपण आचरण करतो त्यांना वडील म्हटलेले आहे त्यांनाही तुकोबाराय माझं म्हणतात
जन्मदात्या पित्यालाही जगद्गुरु तुकोबर आहे माझं म्हणतात. तुकोब अभंग आहे जगद्गुरु तुकोबर.